आणि आता एक बातमी आहे, शरद पवार आज संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये बाबाजानी दुर्राणी शरद पवारांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना परभणीमध्ये सगळ्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या नेतृत्वामधील राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करण्याची शक्यता असून, बाबाजानी यांचा मुलगा जुनैद दुर्राणी शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये सहभागी झालेला होता आणि तिथं त्यांनी आपल्या वडिलांसाठी विधानसभेचं तिकीटही मागितल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली. सुरक्षेच्या कारणामुळे गुजरातमधून तडीपार झालेला व्यक्ती आज देशाची सुरक्षा करतोय आणि तो आता देशाचा गृहमंत्री आहे असं म्हणत शरद पवारांनी अमित शहांना टोला लगावलाय. तर याआधी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, माझं बोट धरून ते राजकारणात आलेत असं म्हणत शरद पवारांनी मोदींना चिमटा काढलाय आणि मुंबई बॉम्बस्फोटाच्या वेळेस मी खोटं बोललो, ज्यामुळे लोकांना संदेश गेला की हा गोंधळ हिंदू मुस्लिमांमध्ये नव्हता, तर हिंदू आणि मुस्लिम भागामध्ये स्फोट झाला असं देखील सांगितलं, असा खुलासा शरद पवार यांनी केलाय. जो आज देश होऊन दिसतं ऐसा आदमी है कि जब गुजरात थे वहां कानून का गलत इस्तेमाल किया, इसके लिए सुप्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तलीफा किया था. जो आदमी जिसे सुप्रीम कोर्ट ने तलीफा किया था वो आज देश की रक्षा करने की या देश के होने की जिम्मेदारी लेकर आज दे रहे. आणि या सगळ्या बातम्यांचं बुलेटिनमध्ये आत्ता वेळ झाली आज इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.